बातमी आहे पालघरमधील डीएड बीएड टीएआयटी 2022 शेकडो पात्रधारक उमेदवारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत पेसा सरळ सेवा भरतीनुसार पात्र यादीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे. वारंवार निवेदन आणि पत्र देऊनही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्याचा आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. सतराशे 3 लोकांना अपात्र ठरवलेलं आहे आणि बाकीचे जे 1000 वरती हे पात्र झालेले आहेत आणि टोटल जागा आपल्या 3000 आसपास आहे. तेही सगळी मुलं त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. जी पण काही टेक्निकल अडचणी असतील त्या आहेत. याच्यामध्ये जे 23 सप्टेंबरला शिक्षण संचालनाने जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत. तिथे कुठे टीएटीचा उल्लेख नाही किंवा सीटीटीचा उल्लेख नाही आणि टेटच्या माध्यमातून तुम्ही भरती करावे. हा भरती करायचा अधिकार ते पत्र आपल्याला सांगतं की कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषद आहे त्यांच्याकडे दिलेलं आहे. तिथे वरचं जे काही शिक्षण संचालन आहे त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही, तुम्हाला अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पेसा भरती आणि जे पण 2019 ही जे काही जीआर निघालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये भरती करताना 9 जून 2014 जो अध्यादेश आहे ती गाईडलाईन पकडण्यात यावी, हा स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी, कारण इथल्या मुलांना बदली करून ह्या जिल्ह्याच्या बाहेर जायचंच नाही किंवा काही गोष्टी त्या ज्या काही नियमामध्ये दिल्या त्या बसतात, त्यामुळे बाकीच्या गोष्टी ते लागू होत नाही. आणि म्हणून सरळ सेवा भरती हा शब्द वापरलेला आहे, स्थानिक कोण ह्याची व्याख्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने इथली भरती होणं अपेक्षित आहे. हा इथले स्थानिक आहेत आणि त्यांची भरती झाली पाहिजे. आणि कायदेशीर ज्या पण जागा आहेत रिक्त आहेत आणि गरज आहेत शिक्षणाची, विद्यार्थी पाड्यावरती शाळा ओस पडलेल्या तिथे शिक्षक नाहीत आणि आमच्या मुलांनी शिकायचं नाही तर काय करायचं ही परिस्थिती. काही संघटनांचं असे घेऊन इथे आंदोलन करत आहात. बहुप्रलंबित पेसा भरती 9 जून 2014 राज्यपालांचा अध्यादेश आला, त्यानंतर आज 2023 आहे. अजूनपर्यंत जी भरती व्हायला पाहिजे होती ज्या कारणासाठी हा अध्यादेश आला ती झाली नव्हती, परंतु आता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तसं महाराष्ट्र शिक्षण संचालनाने कळवलेलं आहे की ज्याही रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये जे अनुसूचित क्षेत्राचे जिल्हे आहे तिथे ही शिक्षक पदाच्या भरती झाल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने इथे स्क्रुटिनी सुरू केली. आणि एकूण ज्या जागा आहेत ह्या 3000 जागा आहेत त्यापैकी जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्ये काही उमेदवारांना अपात्र ठरवलेलं आहे, काहींना पात्र ठरवलं आहे. तर पात्र ठरवलेली त्याची एक गाईडलाईन दिलेली आहे की ह्या वेळेपर्यंत हे त्यांना ऑर्डर्स देण्यात याव्या आणि ते जे काही तिथे क्रायटेरिया लावलं गेलेलं आहे तर ह्या ज्या सगळ्याच्या सगळ्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये जी टेट ही परीक्षा घेण्यात आली, बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता ही जी चाचणी घेण्यात आली त्याच्यामध्ये हे जे आहेत आज आंदोलन करणारे तेही पात्र आहेत, परंतु त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आणि त्या कारणासाठी हे आजचं आंदोलन इथे उभं केलेलं आहे की ज्याही रिक्त जागा आहेत त्यांच्यावरती ह्या सगळ्यांची भरती झाली पाहिजे, कोणी अपात्र पात्र असं असू नये. कारण आपण पूर्वीच्या काळी बघितलं असेल तर 10वी पास नंतर पण शिक्षक झाले, 12वी पास नंतर शिक्षक झाले, त्यांच्याकडून त्या ज्या काही परीक्षा अपेक्षित होत्या पास करून घेतल्या गेल्या. आत्ता आत्ता ज्या काही वस्ती शाळा होत्या त्याची तिथेही 12वीपर्यंतची मुलं लावली गेली, त्यांच्याकडून नंतर डीएड कम्प्लीट केलं गेलं, बाकीच्या गोष्टी केल्या गेल्या. आज ही मुलं डीएड बीएड पात्रता धारक आहेत आणि जी जर सरकारची अपेक्षा असेल की त्यांनी टीएटी पास करावी किंवा त्यांनी सीटीएटी पास करावी, त्या ज्या अडचणी असतील त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे पवित्र पोर्टलमध्ये की पास त्यांना संधी देण्यात याव्या आणि तशी संधी ह्यांना देण्यात यावी आणि एकही जागा रिक्त राहू नये ही एक भावना आहे. तर पात्र पात्र ही गोष्ट न ठेवता सरसकट जेही पात्र आहे, जे पण जी काय एलिजिबिलिटी आहे त्याच्यामध्ये ही मुलं पात्र आहेत त्यांनाही भरती करून घेण्यात यावी त्यासाठी हे आंदोलन आज ह्या उमेदवारांनी उभारलेलं आहे. आणि जोपर्यंत ह्या आंदोलनाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.